नमकार मित्रांनो मी तानाजी महानवर गुरु या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला शैक्षणिक तसेच विविध तंत्रज्ञानाविषयी घडामोडी असतील किंवा व्हिडिओंचं मी ज्ञान देत असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की डिजिटल वोटर आय डी किंवा ईपिक मतदान ओळखपत्र कसं डाउनलोड करायचं त्यासाठी एक सहज साधी आणि सोपी अशी पद्धत आहे जी आपण तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरतीसुद्धा करू शकता यामध्ये तुम्ही मोबाईलवरूनच तुमचं मतदानात नाव स समाविष्ट करू शकता मतदानामध्ये असणाऱ्या नावामध्ये दुरुस्ती करू शकता असे वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आपण आजपासून चालू करणार आहोत त्यामध्ये आजचा पहिला व्हिडिओ आहे की डिजिटल ओळखपत्र किंवा हरवलेलं मतदान ओळखपत्र नेमकं कसं शिव मोबाईलवरून डाउनलोड करून घ्यायचं त्याचा आप, अभ्यास आपण आजच्या व्हिडिओमध्ये पा पाहणार आहोत पहा सुरुवातीला आपल्या सर्च बारवरती डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन व्ही एस पी डॉट कॉइनवरती आपण क्लिक करायचं पा या ठिकाणी डब्ल्यू डब्ल्यू डॉट एन व्ही एस पी डॉट इनवरती क्लिक केलं क्लिक केल्यानंतर आपणासमोर पहा एक वेबसाईट क्रीन आपल्यासमोर ओप उप, ओपन उप, होते ज्यामध्ये पहा त्या ठिकाणी जे तीन डॉट आहेत ते तीन डॉटवरती जाऊन काय करायचं डेस्कटॉप साईट करायचं त्यामध्ये बघा आपणासमोर वेगवेगळ्या क्रीन ओपन होतात त्यामध्ये पहा सर्च इन रोल वॉटर पोर्टल फॉर्म्स ट्रॅक ॲप्लिकेशन डेटा डाऊनलोड इलेक्ट्रोल रोल फिडिओ बी यासारखे ओपन होतं परंतु त्या बाजूला जे विविध आहेत त्यामध्ये न्यू ऑन आले बघा डाउनलोड ई ई पिक न्यू असं आलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करायचं पण क्लिक केल्यानंतर पहा या ठिकाणी तुम्हाला लॉग इन असावं लागतं ऑलरेडी मी लॉग इन असल्यामुळे इथं लॉग इन होतं आहे जर आपणाकडे हे लॉग इन होत नसेल तर तुम्ही काय करायचं लॉग इनवरती क्लिक करायचा लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर काय होतं तिथं तुम्ही लॉग इन केल्यानंतर पहा इथं आय हॅव ई पिक नंबर आणि फॉर्म रेफरन्स नंबर जर तुम्ही सध्याचा आता एका दिवस फॉर्म भरलेला असेल आणि तो फॉर्म भरल्यानंतर तुमचं मतदानामध्ये नाव समाविष्ट झालेलं असेल किंवा नसेल समजा झालं असेल तर तुम्हाला लगेच इथं आय हॅव त्या ठिकाणी फॉर्म रेफरन्स नंबरवरती क्लिक केल्यानंतर लगेच समजून जाईल किंवा त्या ठिकाणी बघा आय हॅव इपिक नंबर आहे ईपिक नंबरच्या ब्रॅकेटमध्ये काय करायचं तुम्ही तुमचा जो ईपिक नंबर आहे तो इपिक नंबर काय करायचा टाईप करायचा त्यानंतर इथं तुमचं जे स्टेट आहे म्हणजे राज्य तेव्हा राज्य सिलेक्ट करायचं आणि सर्च म्हणायचं सर्च केल्यानंतर पहा त्या ठिकाणी आपल्यासोबत ओपन होत आहे पिक डाउनलोड फॅसिलिटी विल बी अव्हेलेबल फ्रॉम फर्स्ट फरवरी टू थाउजंड ट्वेंटी वन ऑन अवर्ड्स म्हणजे पहा हे जे ई पिक आहे किंवा डिजिटल ईपिक आहे किंवा जे वोटर आय डी आहे हे वोटर आय डी तुम्हाला या ठिकाणी ज्याप्रमाणे आपण आधार कार्ड डाउनलोड करतो त्याचप्रमाणे हे मतदान ओळखपत्रसुद्धा तुम्हाला एक फेब्रुवारी दोन हजार एकवीसपासून अशाच प्रकारे डाउनलोड करता येणार आहे ही सर्वात सोपी पद्धत आहे याचबरोबर yes, पहा yes, याच ठिकाणावरून आपण होमवरती गेल्यानंतर पहा इथं तुम्हाला दिसेल बघा फ्रेश इन्क्ल्युजन किंवा इनरॉलमेंट त्यानंतर मायग्रेशन करेक्शन इन पर्सन डिलेशन ऑफ इनरॉलमेंट याच ठिकाणी तुम्हाला नव्या नाव समाविष्ट करता येईल याच ठिकाणावरून तुम्हाला तुमचं एखाद्याचं नाव डिलीट करायचं असेल तर नाव डिलीट करता येईल याच yes, ठिकाणावरून तुम्हाला जे तुमचं पर्सनल डिटेल आहे त्या पर्सनल डिटेलमध्ये सुद्धा सुधारणा करता येईल अशा प्रकारचं हे पोर्टल ऑनलाईन पद्धतीनं आपण आपल्या घरी बसूनच मोबाईल मोबाईलवरून आपल्या मतदार यादीमध्ये तुमचं नाव समाविष्ट करता येईल डिलीट करता येईल अशा प्रकारचंही हा व्हिडिओ मी आपणास सांगितलेला आहे म्हणजे तुमचं डिजिटल ओळखपत्र हे अशा प्रकारे डाउनलोड करू शकणार आहात पण कधी एक फेब्रुवारी दोन हजार एकवीसपासून म्हणजे चार ते पाच दिवसानंतर तुम्ही तुमच्या मोबाईलवरती आधार कार्डप्रमाणे पी डी एफ स्वरूपामध्ये डिजिटल ओळखपत्र डाउनलोड करू शकणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद चला तर मग भेटूया पुन्हा एकदा एका नवीन शैक्षणिक किंवा तंत्रज्ञानविषयक व्हिडिओच्या मदतीने धन्यवाद